गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मला माहीत आहे तुम्ही सगळे सुरक्षित असाल तुमच्या घरामध्ये आणि जे काही गव्हर्नमेंटनी नॉर्म्स दिले आहेत ते सगळे नॉर्म्स तुम्ही फॉलो करता आहात, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करता आहात आणि कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी ज्या काही गाईडलाईन्स आपल्याला मिळालेल्या आहे, बिईंग मायक्रोबायोलॉजिस्ट आपण त्या सगळ्या गाईडलाईन्स नक्कीच फॉलो करत आहात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचं एक छोटंसं कारण आहे. आपण मागच्या काही दिवसापासून गुगल क्लासरूमवर असाइनमेंट्स सबमिट करत आहे, तर पहिल्या 3 असाइनमेंटला मला खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्ही लोकांनी, परंतु चौथी असाइनमेंट मी थोडीशी वेगळी देण्याचा प्रयत्न केला. माझा असा विचार होता की मागच्या काही दिवसापासून आपण सगळे लोक घरीच आहोत, घरीच बसून आहोत आणि हा एक उत्तम काळ असू शकतो आपल्याला हे माहीत करून घेण्यासाठी की आपल्या काय क्षमता आहेत, आपल्यामध्ये काय लॅकुनाज आहेत आणि आपण ते कसे ओव्हरकम लॅकुनाज ओव्हरकम करून आयुष्यात समोर जाऊ शकतो. तर म्हणून असाइनमेंट असा देण्याचा प्रयत्न केला होता की तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत. आता आपल्या स्ट्रेंथ काय आहेत हा विचार करण्यासाठी आपल्याजवळ खूप वेळ आहे सध्या, ॲक्च्युली आपण घरातच बसून असल्यामुळे. आणि आपल्या स्ट्रेंथ आणि मायक्रोबायोलॉजीचं नॉलेज हे यूज करून तुम्ही हे जग आणखी चांगलं कसं बनवू शकाल, तर नक्कीच आज तुम्हाला आणि मला अजून बरंच काही शिकायचं आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये. परंतु आपण इमॅजिन नक्कीच करू शकतो की काय काय चांगल्या गोष्टी मायक्रोबायोलॉजीच्या साह्याने आपण करू शकतो म्हणून. तर त्या असाइनमेंटला मला खूपच पुअर रिस्पॉन्स मिळाला असं म्हणायला हरकत नाही. 79 लोकांपैकी फक्त एकानी असाइनमेंट सबमिट केली आहे, बाकीच्यांनी केली नाही. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की हा जो लॉकडाऊनचा काळ आहे हा काळ आपण आत्मपरीक्षण करण्यासाठी वापरू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही वन्स इन लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे की जेव्हा आपण सगळेजण घरात आहे, आपल्याला घराच्या बाहेर जायचं नाही आहे, आपल्याला विचार करायला वेळ मिळतोय आणि हा लॉकडाऊन संपणार सुद्धा आहे अगदी 8 दिवसामध्ये. तर हे 5-6 दिवस पुढचे तुम्ही आत्मपरीक्षण करावं, पॉझिटिव्हली विचार करावा, आपल्यामध्ये काय सुधारणा आपल्याला करता येऊ शकतील, आपल्यामध्ये काय बदल आपल्याला करता येऊ शकतील, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, त्या अधिक चांगल्या कशा करता येतील हे तुम्ही लिहू शकता. अगदी छोट्या छोट्या गोष्टी लिहू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल की एखाद्याला आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात ही त्याची स्ट्रेंथ असू शकते. एखाद्याला कविता करता येतात ती त्याची स्ट्रेंथ असू शकते. एखाद्याचं हँडरायटिंग छान असतं ती त्याची स्ट्रेंथ आहे. एखाद्याचे पब्लिक रिलेशन्स खूप छान असतात, खूप मोठा मित्र परिवार असतो त्याचा, ती त्याची स्ट्रेंथ आहे. एखाद्याला खूप छान डान्स करता येतो ती त्याची स्ट्रेंथ असू शकते. तर असं काहीही लिहिलं तरी चालेल, निदान तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ ऑनेस्टली लिहिण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या लक्षात येईल की आणखीन काय आपल्याला ॲड करता येईल. तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही या गोष्टीवर विचार करा, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत ते माहीत करायचा प्रयत्न करा आणि घरातच राहा. विद्यार्थी मित्रांनो, आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट दोन्हीही खूप चांगलं काम करतायत. बीइंग मायक्रोबायोलॉजिस्ट मी अगदी हे मनापासून सांगू इच्छितो की खूप छान काम करत असल्यामुळे जो काही कोरोनाचा आउटब्रेक झाला आहे तो लवकरच आटोक्यात येईल. टीव्हीवरच्या निगेटिव्हिटीकडे फार लक्ष देऊ नका. काय होतंय टीव्हीमधल्या अतिरंजित बातम्यांकडे फार लक्ष देऊ नका. तसंच विविध समाज माध्यमांवर जी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका. विद्यार्थी आणि शिक्षकाचा एकच धर्म असतो आणि तो धर्म म्हणजे ज्ञान अर्जन करणे, ज्ञान शेअर करणे. तर आपण सगळे या गोष्टींकडे लक्ष देऊया. आपला देशाचं धार्मिक सलोख्याचं वातावरण सुद्धा कायम ठेवण्यासाठी मदत करूया आणि हा काळ आत्मपरीक्षणासाठी करूया. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. घरातच राहा, सुरक्षित राहा, आपल्या पालकांची आपल्या बहीण भावांची काळजी घ्या आणि आपल्या मायक्रोबायोलॉजीच्या नॉलेजचा पुरेपूर वापर करून इतरांना फायदा करून द्या. धन्यवाद.